नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक औरंगाबाद जालना अहमदनगरचा उत्तरेकडील भाग बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं या ठिकाणी अजूनही पावसाची परिस्थिती आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण झालं होतं त्यामुळे मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत हलक्या पावसास सरी होत आहेत सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या अंदाजानुसार ही उशिराची परिस्थिती आपल्यासमोर आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जोरदार पावसाचं वातावरण तयार होत असल्यामुळे भविष्यात पावसाची परिस्थिती वाढेल अशी शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार आज रात्री औरंगाबाद जालना अहमदनगरचा उत्तरेकडील भाग नाशिक ठाणे या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे आपण बघू शकता उद्या देखील नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड त्याचबरोबर दक्षिण कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये नाशिक ठाणे औरंगाबाद जालना धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड परभणी लातूर उस्मानाबाद त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातसुद्धा उद्या पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये बघू शकता की अरबी समुद्राच्या दरम्यान मुंबई ते र मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात हे वादळ किंवा ही चक्राकार स्थिती प्रभाव टाकणार आहे त्यामुळे एक पावसाची परिस्थिती उद्यापासून निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एक कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वर ते कलकत्तेच्या दरम्यान मोठ्या विशाल चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक भारतात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये औरंगाबादच्या पश्चिमेला त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबारच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तिचा प्रभाव हा किनारपट्टी भागात पडण्याची शक्यता असून उद्या दिवसभरात या चक्राकार स्थितीचा प्रभाव वाढू लागेल आणि त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार पासून वातावरण तयार होईल उद्या दुपारनंतर मुंबई आणि ठाणे नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पासून वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचा अहमदनगर बीड पुणे या जिल्ह्यातसुद्धा दुपारनंतर प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघू शकता पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण किनारपट्टीसहित औरंगाबाद नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उद्या प्रभाव राहण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीमुळे अरबी समुद्रात मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावर पुढे दोन तीन दिवस जाणवण्याची शक्यता आहे ही चक्राकार स्थिती पुढेही सक्रिय राहणार असल्यामुळे किनारपट्टी भागातून मोठं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पुढील चोवीस तासाचा अंदाज व्यक्त करताना किनारपट्टी भागात आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भातसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जिथेही पावसाची परिस्थिती निर्माण होईल तिथून तात्काळ आपली प्रतिक्रिया नोंदावी ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भरज